शेवटी भारताचा प्रश्न आला तर भारताच्या प्रश्नावरती आपण एक मात्र बोलला पाहिजे. नुकताच आत्ताच चायनाला मागे टाकून आपला भारत देश हा पुढे गेलेला आहे. लवकरच भारत हा तुम्हाला आय लव्ह यू म्हणणार आहे. मित्रांनो, आय लव्ह यू म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल. ते 142 कोटी लोकसंख्या पार केला आपल्या भारताने आणि लवकरच 143 म्हणजे 143 हा आकडा नक्की क्रॉस करणार आहे. कारण काही महिन्यानंतरच तुम्हाला या गोष्टींचा डेटा अनालाइज भेटून जाणार आहे. मित्रांनो, भारताचा प्रश्न आला तर भारताची लोकसंख्या जेवढी वाढत आहे तेवढी या ठिकाणी तरुण वर्ग सुद्धा आहे. मित्रांनो, इंडिया टू बिकम द मोस्ट पॉप्युलेशन कंट्री इन द वर्ल्ड आणि त्यासोबतच 808 मिलियन म्हणजे जवळपास 80 करोड या ठिकाणी प्रौढ म्हणजे तरुण मुलं आहेत, तरुण मुली आहेत. मित्रांनो, या सगळ्यांचा अनालाइज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नोकरी आणि बेरोजगारी याच्यामधला फरक. आता मी एवढा काही मोठा नाही की तुम्हाला सांगायला जाईन, पण एक मात्र जे डेटा आपण अनालाइज केलेला आहे, ज्या व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटत आहेत किंवा ज्या भाषणं तुम्हाला बघायला भेटत आहेत त्यावरती आपण बघणार आहोत, त्यावरती थोडा विचार करणार आहोत. फक्त तुमचा आणि माझा विचार यामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. कुठल्याही धार्मिक किंवा कुठल्याही कुणालाही मी टीका करून किंवा उद्देश करून बोलणार नाहीये. मित्रांनो, चला स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. सोबतच 808 मिलियन म्हणजे जवळपास 80 करोड याच्या 8 मिलियनची जी लोकसंख्या तरुण वर्गाची आहे त्यामध्ये नोकरीची अपेक्षा आपण ठेवली पाहिजे का किंवा व्यवसायाकडे गेला पाहिजे. मित्रांनो, हा मुद्दा तितकाच तीनवा तर तुम्हाला माहिती असेल. मागच्या वेळेला माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलेले होते की इंडस्ट्रीला ज्या गोष्टी लागतात त्या तरुण वर्गाकडे नाही आहे किंवा त्यांच्यासाठी इलिजिबिलिटी त्यांच्याकडे नाही आहे ज्या इंडस्ट्रीला लागतात. मित्रांनो, खरंच याबद्दल तुमचं मत काय मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचं आहे. पण आपण त्याच्यावरती काय सोल्युशन केला पाहिजे. आपल्याला खरंच स्किल्स नाही आहेत ते एक्सेप्ट करायला पाहिजे की तसं तर रडत बसायला पाहिजे किंवा आपण शिकायला पाहिजे, हा तुमचा डिसिजन आहे. मित्रांनो, महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आपण एखादा बिझनेस जर स्टार्ट करायचा विचार केला तर बिझनेससाठी आपण प्रॉपर प्लॅनिंग करावी लागते, त्या गोष्टी अनालाइज कराव्या लागतात. इम्प्लिमेंटेशन कसा करायचा, मार्केटिंग कशी करायची याचा अनुभव आपण घेत असतो, याच्याबद्दलची प्रॉपर एक स्ट्रॅटजी बनवून घेत असतो. म्हणजे आपण काय करत होतो, ते स्किल्स आपण डेव्हलप करून घेत असतो एक उद्योजक बनण्यासाठी, आपला बिझनेस मोठा करण्यासाठी. हा मात्र तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा समजण्यासाठी सांगत आहे मी. कुठलीही गोष्ट स्टार्ट करायची झाली, कुठलाही जॉब स्टार्ट करायचा झाला, कुठला बिझनेस स्टार्ट करायचा झाला, तर आपल्याला फार शिकणे खूप महत्वाचं असते. त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट नाही तर बेसिक पासून इंटरमिडिएट पर्यंत तरी आपण शिकता आलं पाहिजे. एडव्हान्स कुणीही होत नसतो. जर आपल्याला स्टार्ट जर आपण केलो ना मित्रांनो, तर हळूहळू आपल्याला खूप साऱ्या स्किल शिकता येतील आणि त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट सुद्धा बनू शकतो. मित्रांनो, स्किलचा प्रश्न आला तर आपण कुठल्या स्किल शिकायला पाहिजेत ज्या इंडस्ट्रीला लागतात, ऑफकोर्स आपण त्या शिकल्याच पाहिजेत. कारण आपल्याकडे ज्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टी आपण शिकून एक चांगली नोकरी मिळवू शकतो. हा उदाहरण आहे, खूप सारे विद्यार्थी जे आहेत, आता तुम्ही बघत असाल सोशल मीडियावरती खूप सारे तुम्हाला व्हिडिओज बघायला भेटत असतील की बेरोजगारी वाढली. ऍक्च्युअलमध्ये आपल्याकडे स्किल्स असतील तर नक्कीच आपल्याला एक जॉब तर नक्की भेटेल. आपली पोझिशन जी आहे आपण नक्की बनवू शकतो. आपण जर प्रत्येकाच्या भाषणामध्ये बघत असाल किंवा कुठल्याही कुणाच्याही बैकामध्ये येत असाल, पण आपल्याकडे आपल्याला माहित असते की आपल्याकडे खरंच स्किल आहे की नाही. सत्य परिस्थिती आपण स्वीकारायला पाहिजे माणसानं. प्रत्येक विद्यार्थी जे असेल, आपल्या तरुण वयापासून आपल्याला वाटत असते की आपण मोठ्या काहीतरी पोझिशनवर जावा. टेक्नॉलॉजी मात्र तुम्हाला सांगतो मी, प्रत्येक व्यक्ती नोकरी करू शकत नाही, प्रत्येक मुलगा बिझनेस करू शकत नाही, ही वास्तविकता आहे. म्हणून तुम्हाला ऍक्च्युअलमध्ये अनालाइज करायचं की मला काय जमतो. सर्वात आधी स्वतःला विचारायचं आहे, कुणी गव्हर्नमेंटची प्रिपरेशन करत असतो गव्हर्नमेंट जॉबची, कुणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये असतो, कुणी इंजिनियर असतो, कुणी डॉक्टर असतो, कुणी बिझनेसमॅन असतो. अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण गेलेला आहोत त्यामध्ये तुम्हाला स्वतःला विचारायचं आहे. प्रत्येक व्यक्ती युनिक असतो, प्रत्येक मुलगा युनिक असतो, प्रत्येक मुलगी युनिक असतो. स्वतःला विचारायचं आहे की मला ऍक्च्युअलमध्ये काय जमेल, त्याबद्दल तुम्हाला शिकायला पाहिजे. आपण उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, आपण दुसऱ्यांना टीका करत असतो, दुसऱ्यांना टीका करण्यात वेळ वाया घालवू नका. आपल्याला खरंच माहिती आहे आपली परिस्थिती काय आहे. आपल्या परिस्थितीकडून जर जो मुलगा शिकेल मित्रांनो, जो मुलगा काहीतरी शिकेल तो आयुष्यामध्ये काहीतरी करेल, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला खरंच आपल्याला वाटत आहे की आपल्याला स्किल शिकायला पाहिजेत, ऑफकोर्स आपण शिकायला पाहिजेत. तुम्हाला खरंच तुमची बेरोजगारी, तुमचा जो फॅमिली बॅकग्राऊंड आहे गरीब असेल, पण तो सुधारायचा असेल तर नक्कीच आपल्याकडे भरपूर स्किल पाहिजेत.
शिकायला पाहिजेत. स्किल भरपूर नसले तरी चालेल, आपण त्या गोष्टीमध्ये परफेक्शन पाहिजे, आपलं डेडिकेशन मात्र त्या गोष्टीमध्ये पाहिजे. ऑफकोर्स तुम्हाला एक्सेप्ट करायचं आहे की खरंच आपल्याला ज्या गोष्टी नाही आहेत, ज्या इंडस्ट्रीला लागतात, त्याच मला शिकायचं आहे. शेतकरी असेल, शेतकऱ्याच्या मुलांनी सुद्धा टेक्नॉलॉजीचा वापर करून चांगला एक उद्योग करू शकतो. आपण भरपूर सारे उदाहरणे असे बघलेले आहेत, सोशल मीडियावर मला सांगण्याची गरज नाही. म्हणून तुम्हाला एकदा आपल्याला स्वतःला विचारायचं की मला काय जमेल, मला कुठल्या क्षेत्रात जायचं आहे, मला कुठली स्किल शिकायची आहे. कुठल्या नेत्यांच्या भाषणाकडे लक्ष देऊ नका, कुणाच्या फालतू गोष्टीकडे लक्ष देऊच नका. एक्सेप्ट केला पाहिजे माणसानं, सत्य परिस्थिती आहे ही. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही वाटलेलं असेल, वाईट वाटलं असेल, टाइम असतील मी सॉरी, पण त्या गोष्टी वास्तविकतेनं आहेत. आपण बोललं पाहिजे, आपण तरुणात या गोष्टीवरती आपण बोललं पाहिजे. म्हणून तुम्हाला वाईट वाटलं असेल किंवा तुम्हाला ज्या गोष्टी माहिती असतील त्याही सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि काही दिवसानंतर मी तुम्हाला सांगणार आहे भरपूर असे ज्या स्किल्स आहेत त्या कशा शिकता येईल. गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत त्या, मी तुम्हाला खरं सांगणार आहे. ठीक आहे, NSD खूप सारे असे आहेत. मी तुम्हाला एक चार्ट बनवून देणार आहे, टेलिग्राम सुद्धा चॅनल टाकलेला आहे. तुम्हाला ज्या गोष्टी खरंच आपल्याला वाटत आहेत, आता काही विद्यार्थ्यांना असेल बॅकग्राऊंड, सायन्स बॅकग्राऊंड असेल, कुणाचा आर्ट असेल, कुणाचा कॉमर्स असेल, कुणाचा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आपण प्रोफेशनल आपण पद्धतीने शिकत असतो, त्याच्या पद्धतीनं तुम्ही कसा गव्हर्नमेंटच्या स्किलचा फायदा घेऊन तुम्ही चांगल्या का नोकरीला लागू शकता, स्किल शिकू शकता, याच्यावरती मी कंप्लीट डिटेल्स व्हिडिओ बनेन. तुमची इच्छा असेल तर कमेंट सांगा आणि तुमची प्रतिक्रिया काय वाटते. खरंच आपण जे मुद्दा घेतलेला आहे आज, तो मुद्दा बरोबर आहे काय, किंवा तुम्हाला या मुद्द्याबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, चॅनलला मित्र नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. म्हणून चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि व्हिडिओ मित्रांना नक्की शेअर करा, कारण बेरोजगारी आणि स्किल्स हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ते बेरोजगारी मिटवायची असेल तर स्किल शिकणे मात्र खूप महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे स्किल्स नाही तर ऑफकोर्स बेरोजगारी नक्की वाढेल. चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी फक्त एवढाच. जय महाराष्ट्र, जय हिंद.